कानोर संघाकडून या देशमुख चांगला सपोर्ट का पाहूया स्कोरच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार जबरदस्त आता मात्र दुसऱ्या चेंडूवर स्वागत केले जाते अक्षय देशमुख या गोलंदाजाचा चेंडूला भिडकावून दिला सरळ स्कोरलेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेचा रस्ता गाठत असताना आता मात्र चांगलंस चेंडू टाकला जातो कमबॅक केलंय अक्षय देशमुख लाजबाब गोलंदाजी अक्षय देशमुख या गोलंदाजकडून पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागणार आहे पाहूया प्रदीप बॅटची कडा आणि चांगलं यष्टीरक्षक कामगिरी प्रदीप यष्टीरक्षकची भूमिका बजावत असताना चांगलंच चेंडू जेस केला जातोय कोणती धाव नाही धावसंख्या चार धावा बिन बाद चार अशी धावसंख्या पंचांच्याकडे अपील केली जाते परंतु पंच आपण पाहू शकता भेदाव चेंडू टाकला जातो लाजवाब गोलंदाजीचा नजराणा सादर करत असताना अक्षय देशमुख पिंपळनेर संघाकडून कान्होर या संघाकडून पुन्हा एकदा प्रदीप काहीसा चेंडू समजू शकत नाही आणि लाजवाब गोलंदाजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापकावर धावा केवळ चार धावा लाजवाब गोलंदाजी कानोर संघाकडून जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्यानं पॉवर प्लेचं षटक हातल तो म्हणजे अक्षय देशमुख केवळ चार धावा खर्च केला मात्र कोणत्याही बलीनं मिलानमध्ये यश प्राप्त झालं नाही परंतु चांगलीशी गोलंदाजी संघासाठी केलेली करत असताना वैयक्तिक पहिले आणि सांगीत दुसरा नकुल राऊत कानोर संघाकडून पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक विनर फलंदाज दयन रिवर्स ती मारण्याचा प्रयत्न नयन या फलंदाजाचा मारण्याचा प्रयत्न लागली तर आबादी नाहीतर बर्बादी टकुल राऊत पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळाले टकुल राऊत या गोलंदाजाला आता मात्र चेंडू फार आकाशाला आकाशामध्ये चेंडूच्या खाली
कोणताही शतरक्षक नाही. मध्ये चेंडू पडला जातो तोपर्यंत दोन धावा पडून पूर्ण. दोन धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या तीन बाद सहाशी धावसंख्या. पिंपळनेर संघाची धावसंख्या सहा. दुसरं षटक मार्गस्थ बकुल राऊत ओलंदाजी करत असताना हाई सुद्धा फलंदाज काहीसा चाच पडत खेळत असताना एक सिंगल धाव काही रोखू शकत नाही. सिंगल धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या बिन बाद सात. सात धावा. काहीस शांत असं वातावरण. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2019 82 टेनिस क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा या सामन्याचं आस्वाद घेऊ शकता. ऑफसाइडला खेळून काढलंय दरम्यान चेंडू. पुन्हा एकदा एकच धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आठ या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगलीशी गोलंदाजी केली जाते ती कान्होर या संघाकडून. बदलापूर परिसरातला आलेला हा संघ कान्होर. आता मात्र चेंडूला भिडकावून दिलाय चेंडूच्या खाली शतरक्षक जेल झाला आणि फलंदाज बाब. एका गड्याच्या मोबदल्यात केवळ आठ धावा. पिंपळनेर संघाची धावसंख्या चांगल्याचा टार्गेट उभा करावा लागेल पिंपळनेर संघाला. बदलापूर परिसरातील एक नावाजलेला संघ तो म्हणजे कान्होर.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. चेंडूला भिडकावून दिलं दुधांच्या डोक्यावरून, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक असणार तोपर्यंत दोन धावा पळून पूर्ण. दोन धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 10. पिच वरून पळायचं नाही फलंदाज, पिच खराब होऊ शकते थोडस करे. चांगला सपाटका दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव एका रव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवर पोहोचलेली. एक बाद 11 अशी धावसंख्या. आता मात्र चेंडू आय मध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जेल झाला आणि फलंदाज बाद. द्यायचे पंच, अजून एक सामना खेळवायचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, शुभेश याला काहीशी करिश्मा दाखव.
क्षेत्ररक्षक चोवीस चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज असणार आहे ती कान्हर संघाला. गोलंदाज ओलंदाजी मार्गावर असणार. पावर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धीरज गायकवाड, स्ट्राइक एंडर फलंदाज वैभव राऊत, तर नव स्ट्राइक एंडवर नकुल राऊत अशी सलामीची जोडी कान्हर संघाकडून. कान्हर संघ एक बादला पूर्व विभागातला हा एक कान्हर संघ. पाहूया आज कशा प्रकारची मुरबाड तालुक्यामध्ये कामगिरी केली जाते खाटेघरच्या मैदानामध्ये. चोवीस चेंडू आणि एकोणतीस धावांची गरज. गोलंदाज असणार धीरज गायकवाड. पंचांचा प्ले असा इशारा दोन्ही संघांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू खेळून काढलाय. दरम्यान चांगलंच क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण केलं जाते. एक सिंगल डाव काही रोखू शकले नाही हे दोन फलंदाज. संघाचा श्री गणेश झाला गेला एका धावेने. कान्हर संघाची धाव संख्या बिनवाद एक.
धावसंख्या एक एकोणतीसचा पाठलाग करायचे विजयासाठी कशा प्रकारची कामगिरी केली जाते आज डबल राऊत चेंडू स्कोर लक्षा दिशेने जाणार चेंडू थांबणार नाही चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार बॅट मधून निघाला एक ब्रँडेड चौकार चौकाराच्या मदतीने कान्हर संघाची धावसंख्या बिनबाद पाच चांगलीशी सुरुवात करत असताना संघासाठी नकुल राऊत आता मात्र त्याच दिशेला चेंडू मारण्याचा प्रयत्न आता फलंदाजाचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू पुन्हा गायकवाड चांगलासा कमबॅक करत असताना एकदा आता मात्र चांगलासा चेंडू होता परंतु एक धाव काही रोखू शकले नाही ए दोन फलंदाज एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते कान्हर संघाची धावसंख्या बिनबाद सहा धावसंख्या सहा धावा पुढील चेंडू मात्र एलपीडब्ल्यू इथे नाहीये दरम्यान एकच धाव एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या सात धावा कुणाल याचा पुढील चेंडू सामोर जाईल नकुल राऊत आता मात्र पुन्हा एकदा स्कोर लेगच्या डोक्यावरून चेंडू वन टू थ्री फोर चौकार पुश केलं जातंय गलीमध्ये एकच धाव एका धावाच्या मदतीने कान्हर संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या बिनबाद बारा धावसंख्या बारा नकुल राऊत जबरदस्त फलंदाजी करत असताना आतापर्यंत पुढे येऊन चेंडूला सफल करण्याचा प्रयत्न आता चेंडू
स्कोर लगच्या दिशेने जाते दरम्यान दोन धावा पळून पूर्ण दोन धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या तीन बाद पंद्रह अशी धावसंख्या थोड़ा फास्ट मच्छिंद्रयाचा पुढील चेंडू दरम्यान सिंगल धाव एकच धाव एका धावेला समाधान मानावे लागते नकुल राऊत या फलंदाजाला सिंगल याच्या मदतीने संघाची धावसंख्या बिनबाद सोळा पंद्रह बिनबाद पंद्रह अशी धावसंख्या पंद्रह चेंडू आणि चौदह धावांची गरज रिवर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न सफल काहीसे होऊ शकले नाही फलंदाज वैभव दरम्यान एक धाव सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सोळा या धावसंख्येवर पोहोचलेली कानोर संघाची धावसंख्या सोळा अजूनही तेरा बनवायचे आहेत विजयासाठी अजून एक मॅच खेळायची थोडं फास्ट यातील जो संघ जिंकणार तो शेही संघाशी भिडणार पाहूया पॅडलशिपचा वापर चेंडू सरळ जाणार सीमा रोषाचा वेध घेत चेंडू फरार मुरबाड तालुक्यातला संघ तो म्हणजे कलमकांडे संघ आणि तिसऱ्या दिवसामध्ये गेरसे संघ आणि आज दिवस चौथा चौथ्या दिवसामध्ये कोण असणार आजचा हिरो पाहूया बारा चेंडू आणि सात धावांची गरज कानोर संघाला विजयासाठी चांगलासा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली पायाचा वापर परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार विजयासाठी केवळ तीन धावांची गरज कानोर संघाला चांगलासा फटका मला वाटतं विजयाचा फटका असणार कानोर संघासाठी कानोर संघाचा संघ नायक आणि शेही संघाचा संघ नायक नाणेफेकीसाठी यायचे